सी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यामध्ये महायुतीनं आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत ही परवानगी नाकारण्यात आलीय। भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचं अपहरण केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र मोर्चाच्या एक ते दीड तास अगोदरच पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे। त्यामुळे आता महायुतीचे नेते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळानंतर महायुतीचा मोर्चा निघणार होता ठाण्यामध्ये, भव्य हा मोर्चा महायुती काढणार होती। सुहासिनी लोखंडे यांचं अपहरण केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र आता या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। ठाण्यामध्ये महायुतीनं आयोजित केलेल्या मोर्चाला केवळ दीड तास आधीच आता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। त्यामुळे महायुती आता यासंदर्भात काय भूमिका घेत आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। काय हा मोर्चा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तरी निघेल का, किंवा कुठल्या वेगळ्या पद्धतीनं हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्यासंदर्भात काय नेमकी भूमिका असेल हे कळेल। या संदर्भात सध्या सविस्तर माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत। कपिल, सांगाल एक ते दीड तास आधी पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, काय नेमकं झालेलं आहे कारण काय पुढची भूमिका असेल महायुतीची? नक्कीच अनुपमा, सर्वात महत्वाची बातमी आहे जो महामोर्चा आहे। म्हणजे ठाणेकरांचं सर्वांचं लक्ष ज्या महामोर्चाकडे लागलं होतं त्या मोर्चाची परवानगी नाकारलेली आहे पोलिसांनी। कायदा व सुव्यवस्थेचा ही परवानगी नाकारलेली आहे जी ठाण्यात चालू आहे सध्या। सुहासिनी लोखंडेचा जो प्रकार सुरू आहे त्यामुळे अनेक हिंसक वळणं लागली होती आणि त्यामध्ये हा मोर्चा, त्यामुळे ह्या कारणास्तव पोलिसांनी हा मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। परंतु महायुतीची भूमिका अशी आहे का काही झालं तरी आम्ही मोर्चा काढणार आहे, कारण मोर्चाला अनेक भागावरून लोक येत आहेत, अनेक भागातून लोक आलेली आहेत आणि मोर्चाची तयारी झालेली आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष आता असं आहे का पोलिसांची भूमिका काय असणार आहे। पोलिसांची जेव्हा आम्ही संभाषण चाललं तर पोलिसांचं असं म्हणणं होतं का आम्ही मोर्चा काढून देणार नाहीये कारण आम्ही परवानगी दिलेली नाहीये आणि महायुती ठाम आहे का आम्ही मोर्चा काढणार। अनुपमा, कपिल, जर महायुती ठाम असेल मोर्चा काढण्यावर ठिकठिकाणून कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे, पण पोलीस म्हणतात की नाही मोर्चाला परवानगी, काय नेमकं होऊ शकतं? अशाही अवस्थेमध्ये मोर्चा निघू शकतो अशाही कंडिशन्स मध्ये? नक्कीच महायुतीचं असं मत आहे का आम्ही मोर्चा काढणार, त्यामुळे कळ्याची लाठीचार्ज होऊ शकतो, काही काना अटक होऊ शकते, अनेकांना अटक होऊ शकते, लाठीचार्ज होऊ शकतो, मोठा प्रकार होऊ शकतो। आता पाहिलं तर कमिशनर ऑफिसवरती हा ठाणे पोलीस आयुक्तावरती हा मोर्चा येणार होता। काही अंतरावरती पोलीस आयुक्ताच्या काही अंतरावरती ब्रॅकेट लावण्यात आलेले आहेत, पोलीस पहारा लावण्यात आलेले आहेत, प्रत्येक गाड्या चेक करता आहेत, पोलीस पहारा लावण्यात आलेला आहे। म्हणजे तिथेच तो मोर्चा थांबवण्यात येईल किंवा लाठीचार्ज होऊ शकतो, एसआरपी लाठीचार्ज होऊ शकतं, काहीही होऊ शकतो निपमा। नक्कीच, त्यामुळे ठाणेकरांचं खरं तर या मोर्चाकडे लक्ष लागलेलं होतं। कपिल, कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली किंवा सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीनं ठाण्यामध्ये वाढवण्यात आली यासंदर्भात काही माहिती? जो मोर्चाचा रस्ता आहे, जो मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावरती प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे जे पोलीस आयुक्तालय आहे त्याच्या काही अंतरावरती 100 मीटरावरती काही ब्रॅकेट लावलेले आहेत, गाड्या लावलेल्या आहेत आणि पिंजरे मागवलेले आहेत पोलिसांच्या। 24 तास एक पाऊल पुढे।